परम ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। आधी गुरु शिवंदावे मग साधन साधावे, माझे माय बाप दर्शन हरे ताप लागुनी या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम। विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गात नाही, हा सुख सोळा स्वर्गात नाही म्हणून तुकोबऱ्या उपदेश देतात की बाबांनो आता तरी पुढे हाची उपदेश, हा उपदेश आहे समाजाला जागवण्यासाठी, समाजाला सुधारण्यासाठी। समाज बुडायला आलं होतं, बुडते हे जन न देखावे डोळा म्हणून येतो कळवळा हिताचा। म्हणून तुकोबऱ्यांनी अवतार घेतलेला नामयाचा अवतार आहे तुकोबऱ्या। तुकोबऱ्या नामयाच्या अवतारामध्ये म्हणतात की बाबांनो आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा। आयुष्याचा नाश कशामध्ये होतो? दारू पिल्याने, तंबाखू खाल्याने, गुटखा खाल्याने, गांजा खाल्या, है की नाही, है की नाही। म्हणजे हे कृत्य करू नयेत, अशा वाईट मार्गाला जाऊ नयेत म्हणून संत संगतीचा मार्ग पत्करावा। संतांच्या संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंत। या पंथामध्ये तुम्ही जर का आलात तर तुमचं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही। पण दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जातीये। आजचा एवढा मोठा दिवस आहे भाऊ, केवढा मोठा दिवस आहे भाऊ। 31 म्हणलं की सगळेजण मित्र मैत्रिणी पार्ट्या करतात, पण आज या गावाची तरुण मंडळी, आज या गावाचं तरुण मित्र मंडळ यांनी निश्चय केला, कारण 15 वर्षापूर्वी या गावामध्ये जी स्थिती होत होती, दुःखमय स्थिती होत होती, आणि दुःखमय स्थितीला पुढे जाऊन जगदंबा आईने किंवा माझ्या पांडुरंगाने किंवा काही संतांनी तुमच्या त्यांच्या अवतारामधून येऊन तुम्हाला चांगली प्रचिती देऊन म्हणलं की बाबांनो तुम्ही सुद्धा चांगल्या मार्गाला लागा, दारू पिल्याने। बघा 15 वर्षापूर्वी मी इकडे कार्यक्रमाला यायची सर, त्यावेळेला मुंबऱ्यापासून नवीन पनवेलपर्यंत 17, 18, 19, 20, 22 वर्षाची पोरं मेलेली असायची, त्यांचे बॅनर लागायचे। मी म्हणले डोकऱ्यांना मराला झालाय तरी काय, तरणीच मरतात नुसती, तर ती प्यायची ना दारू जाम, आता ते ढाबं बिबं झालं त्यांना नुसता वाईट नाद लागला होता। पण मायबाप हो, चांगला मार्ग तुम्ही पत्करलात, उमरोली गावाचं नाव झालं। अनेक गावामध्ये 31 डिसेंबरला कधीसुद्धा नामयज्ञ सोहळा नसतो, पण तुमच्या या उमरोली गावाचा उद्धार या माझ्या आईने केला, कारण ही जगदंबा आई ही माझी गावदेवी माता, ही कृपाळू आहे, हिची तुमच्यावर कृपा झाली। तसे अनेक संत, अनेक कवी कवी आईचं वर्णन करतात, तसं आपणही या ठिकाणी आईचं आधी वर्णन करू। माझी गावदेवी माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी गावदेवी कल्पवृक्षाची सावली, कल्पवृक्षाची सावली, सरसी धाई धाई मुखा दाई आला धाम। विष्णुदास आदराने, विष्णुदास आदराने, विष्णुदास आदराने वाला खाली पटराने माझी बाहेर बसले, पण माझे भक्तगण माझ्या दर्शनाला येतात आणि माझ्या मुलांवर जर का असा प्रसंग पडतोय तर त्यासाठी सद्बुद्धी देणारी तुमच्या सगळ्या स्वरूपामध्ये आतमधी बसणारी माझी गावदेवी माता, तिने तुम्हाला सगळ्यांना जाग केलं, कारण भक्त संकटी पडता झेलून घेते वरच्यावरी, तिला माऊली गावदेवी म्हणतात। ही गावदेवी माता काही सामान्य नाही, गावाचा संपूर्ण देखभाल करणारी गावदेवी माता। जशी आपली घरामध्ये असते आई, ती सगळ्या मुलांना सारखं बघते, तसं तुम्ही सांगा कुठल्याही आईला असं वाटेल का 31 ला माझा पोऱ्या पिऊन आला पाहिजे? आणि सध्या पिऊन यायचा जमाना निघलाय, आता टराट झालंय, आता सध्या जमाना बिघडला, जमाना इतका बिघडला, या जमान्याचा
पण तुमचं गाव बाकी सुधरलं. अजून एकदा टाळ्या वाजवा. हे उमरणी गाव सुधरलं. कीर्तनाला गर्दी कशीच असावी, कीर्तनाला गर्दी कधी नसावी, पण कीर्तनाला दर्द मंडळी नक्कीच असावी. कीर्तन हे दर्द मंडळीचं काम आहे बाबा, इतर कुणाचं काम नाही. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे आणि येड्या गबाळ्याची काम नाही. आज तरुण पोरं गावदेवीच्याच सान्निध्यात बसलेत, आज तरुण पोरं या प्राणांगणामध्ये बसले, आज तरुण मुलांना आईनी असं आकलन देऊन त्यांची बुद्धी, त्यांचं मन, त्यांचं चित्त, त्यांचं अंतकरण आपल्या जवळ घेऊन ठेवलं, म्हणजे ती आई कशी आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी, अनाथ नाथे अंबी करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरण ते वारी. आणि हरी पडलं आता संकट निवारणी आहे ती, प्रसन्न वदने प्रसन्न होची निददासा. क्लेशापासून सोडी, दुःखापासून सोडी, सोडी भाऊपाशा, आंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा. नरहर तल्लीन झाला, पण कशामध्ये तल्लीन झाला पाहिजे? दारू पिऊन, पार्ट्या करून? नाही, कीर्तनामध्ये तल्लीन व्हा. नाचू कीर्तनाच्या रंगी, नाचू कीर्तनाच्या रंगी, नाचू कीर्तनाच्या रंगी, नाचू कीर्तनाच्या रंगी. लावायचं असेल तर असा उमरोली गावासारखा गाव सुधरला, अशा अनेक गावामध्ये 31 म्हणजे 31 डिसेंबरला अशी कीर्तन जर व्हायला लागली, पोर दारवा बिरवा वाईट मार्गाला जाणार नाही. म्हणून जगदवंदी आहे जगद्गुरु तुकोबारा देवचे मुकुटमणी वैराग्याची मूर्ती, श्रीमंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा अणु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, आकाशा एवढा तुकोबारा, श्रीमंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा आपल्याला उपदेश करतात की आता तरी पुढे मागे नाही, मागे झालेलं पाहूच नका, मागे झालेलं 15 वर्षापूर्वीच पाहू नका. पण आज उमरोली गावामध्ये जो होतय ते किती छान होतय. पुढे जामीन आहे ना तुका, तुकाराम महाराज जामीन असताना पैसे लागत नाही जामीनाला, फुकटच्या फाकट वर्णन केलंय. आज ज्यांनी श्री सत्यनारायणाची पूजा केली, जे ब्राह्मण असतात त्यांनी वर्णन केलंय, तुकाराम तुकाराम नाम घेता काफे, एवढी त्या नामामध्ये ताकद होती. नाही तर आपला तुक्या आज नुसता पिऊन फिरत असेल, झाला का तुमचा साप्ताह. आपला तुक्या तो तुकाराम महाराज, त्याचं वर्णन करावं रामेश्वर भट्टांनी. काय वर्णन करावं? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा, तुका विष्णू नाही दुजा. साक्षात विष्णू असताना जामीनदार आपल्याला कुठे जायची गरज आहे का सांगा बघू. म्हणून पुढे झालेलं आपण पुढं चाललंय ते बघा, मागे झालेलं पाहू नका. पुढे जामीन आहे तुका. तुकाराम महाराज जर या अभंगामध्ये इतकं छानसं आपल्याला उपदेश करतात की बाबांनो आता तरी, तरी शब्द फार महत्त्वाचा आहे. मागे झाले ते जाऊ दे, पण आता तरी तरुण पोरांनो, आता तरी पुढे हाच उपदेश नका करू ना अशा आयुष्याचा. सकळाच्या पाया माझे दंडवत, एवढा मोठा तुकोबऱ्या अणू रेणूया थोकडा तुका आकाशा, एवढा साधू संतांना दंडवत घालून सांगतोय. सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्तशुद्ध करा. मग महाराज चित्तशुद्ध कशामध्ये होतं? तर चित्तशुद्ध फक्त हित ते करावे देवाचे चिंतन करून या मनशुद्ध व्हावे. देवाच्या चिंतनाला कष्ट नाही, तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागती. आ जप जपने उलट प्राणाचा, तेथे मनाचा निर्धार. मनाचा निर्धार जर असेल तर थंडी लागो, पाऊस पडो, ऊन लागो, वारा लागो, ज्याला आवड आहे तो इथं बसणार. ही सगळी राजहंसाची पिल्ल बरं का, ही सगळी राजहंसाची पिल्ल, ही बगळे नव्हे राजहंसाची पिल्ल. राजहंसानी बगळा दिसायला सारखाच महाराज. दोन्ही दोन्ही दिसती सारखे नवर्म जाणी तो पारखे. राजहंसाचं पिल्लू म्हणजे राजहंसाचं. दुधामध्ये जर का पाणी असेल, आपल्या चोचीतलं चंद्रामृत त्यात सोडेल, दुधाच्या ढिकळी खाईल पाणी तसंच ठेवील. पण बगळा तोही दिसायला तसाच,
पाण्यामध्ये जर राहिला तुम्ही बगळ्याचं कधीतरी निदर्शन केलं की नाही, बगळा पाण्यामध्ये राहतो पण पटकन मासा खातो. म्हणून मी तुम्हाला सांगत नाही, आज 31 दिवशी बऱ्याच लोकांनी नुसत्या मांसाहारावर लाईनी लावल्यात. पण आज खरंच सांगतो तुम्हाला, या आई जगदंबाने तुमचं मन अगदी प्रसन्न केलं आणि छान असं. आज मंगळवारच आहे ना, मंगळवार का आज? अहो हिरव्या साडीला, हिरव्या साडीला पिवळी किनार, माझ्या देवीचा मंगळवार, माझ्या देवीचा मंगळवार, माझ्या देवीचा मंगळवार, माझ्या देवीचा मंगळवार. हिरव्या साडीला, हिरव्या साडीला पिवळी किनार, माझ्या देवीचा मंगळवार, माझ्या देवीचा मंगळवार. हिरव्या साडीला, हिरव्या साडीला पिवळी किनार, माझ्या देवीचा मंगळवार, माझ्या देवीचा. दर महिन्याच्या पौर्णिमेला आई निघाली महेराला, पौर्णिमेला आई निघाली महेराला, गळ्या घालून गळा घालून वैजंती माळ घालून, माझ्या देवीचा, माझ्या देवीचा गळा, माझ्या देवीचा. दर महिन्याच्या आमोशला आई निघाली फिरायला, गळा घालून कवड्याची माळ घालून, गळा घालून कवड्याची माळ घालून, माझ्या आईचा मंगळवार, माझ्या देवीचा, माझ्या, माझ्या देवीचा, माझ्या, माझ्या देवीचा. बस सुधरला गाव, आता मी आल्याच्या नंतर अजून सुधरला. याचं कारण असं, ह्या जर अशा गायला लागल्या तर यांची अजून पुढची पिढी सुद्धा मस्त. आता सध्या मागची पिढी सुधरले, पुढची पिढी सुधरावी म्हणून तुमच्या मुखाने हे नामस्मरण केलं. कारण आई जगदंबा अशी आहे की आईने राक्षसांचा नाश केलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती, नाश करण्यासाठी जे भयकारलेले असतात लोक, काही लोक बघा देवीचा उत्सव करून देत नाही, सप्त करून देत नाही, करायला गेला बोलतो मोठा नाव जोरायला लागली राक्षस. ती ते राक्षसांना, 25 कोटी राक्षसांना लाता बुक्क्यांनी माऊली मारलं होतं. कोणी? आईनी. बरं का? पण राक्षसाची उत्पत्ती थांबत नव्हती. शेवटी आईला असं वाटलं की 25 वर्ष युद्ध चाललंय, ह्यांची उत्पत्ती थांबवणार कसं? म्हणून देवांनी तिला शस्त्र दिले होतं. त्यातली पहिली शस्त्र म्हणजे तलवार काढली आणि सगळ्या राक्षसांचे मुंडके सपा 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 उडवले. पण रक्ताच्या थेंबा थेंबातून राक्षस उत्पन्न व्हायला लागला आणि आईच्या कानावर ती किंचाळी आईला सहन झाली नाही. आईला जागर, गोंधळ, भजन, कीर्तन, पूजन हे आईला आवडतं. म्हणून आईने काय केलं? आईने रूप धारण केलं, लांब लचक जीभ बाहेर काढली आणि सगळं रक्त तिने प्राशन केलं आणि आई झाली कालिका माता. अनादी निर्गुण प्रगटली भवानी, अनादी निर्गुण प्रगटली भवानी, अनादी तो गवा, तो गवा मागे, तो गवा, तो
बस कीर्तन संपलं तरी हरकत नाही, नाही तरी बघा महिला मंडळ आमच्या जशा बसल्यात भारत माता की जय। टके ते रुचे साच कोणानं पचे, लटके ते रुचे रामदास बाबा पण साच कोणानं पचे, ऐसा माजल्याचा गुणन भोगे कळवाला। हे कीर्तन चाललंय तरी पेताडं म्हणतो है त्यांचा काय झालं, आपले कावरे माझ्या। आपण कसं एकमेकाच्या पेल्यावर कानफाटात एक दोन देतील, मना काल दोन पॅक जास्त झालतो म्हणून मिनी त्याची खाल्ली, नाही तर मिनी त्याची लात खाल्ली नसती, असं आहे पेताडाचं काम। अरे मरदार दारू पिऊन फिरशील, दारू पिऊन फिरशील भर रस्त्यावर कुठं भी मरशील, भर रस्त्यावर कुठं भी मरशील, भर रस्त्यावर कुठं भी मरशील। मस्त प्रकारे झाला एक दारूड्या भरतीच पिला, त्यांनी रात्रभर गोंधळ केला ना सकाळी 5 वाजता घडी मिला, अंबुलन्स मध्ये नेला याच्या नादान परत होशील भर रस्त्यावर। I'm sorry।